नमस्कार द्रव्याचे संघटन यामध्ये आपण रासायनिक गुणधर्माच्या आधारे मूलद्रव्ये संयुगे मिश्रणे हे प्रकार आपण पाहत आहोत पाठीमागे आपण मूलद्रव्य पाहिले आता आपण संयुगे पाहणार आहोत संयुगे म्हणजे काय दोन किंवा अधिक घटक मूलद्रव्यांच्या रासायनिक अभिक्रियेने संयुगे तयार होतात संयुगांचे आपल्या सभोवताली असंख्य संयुग आहेत साखर मीठ पाणी असे संयुगांचे अनेक उदाहरणे तुम्हाला सांगता येतील संयुगांचे तीन प्रकार पाडतात हे संयुगांचे तीन प्रकार कशाच्या आधारे एका छोट्या कृतीच्या आधारे तुम्ही शोधू शकता ज्या संयुगांना तीव्र उष्णता दिली असता त्याचं ज्वलन होतं किंवा कार्बन शिल्लक राहतो त्या संयुगांना सेंद्रिय संयुगे किंवा कार्बनी संयुगे असे मानतात यामध्ये पेट्रोल डिझेल कापूर यांचा समावेश ज्या संयुगांना तीव्र उष्णता दिली असता अवशेष शिल्लक राहतो त्यांना असेंद्रिय संयुगे किंवा अकार्बनी संयुगे असे मानतात विरिया मीठ ग्लुकोज यांचा समावेश होतो तिसरा प्रकार आहे जटिल संयुगे अनेक अणूंच्या संरचनेतून व संरचनेच्या मध्यभागी धातूच्या अणूचा समावेश असतो अशा संयुगांना जटिल संयुगे मानतात मॅग्नेशियमचा समावेश असलेले क्लोरोफिल लोहाचा समावेश असलेलं हिमोग्लोबिन पळचा समावेश असलेले, असलेले सायनोकोबाल्बिन म्हणजेच बीटवेल्व या जीवनसत्वाचा समावेश या जटिल संयुगामध्ये होतो अशा प्रकारे आपण काय पाहिलं संयुगांचे तीन प्रकार कार्बनी संयुगे अकार्बनी संयोगे व जटिल संयोगे धन्यवाद